मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर राहुल पाटील. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर शिक्षणाची उद्दिष्टे या विषयावर माझी मते मांडणार आहे. मित्रांनो, मी काही शिक्षणतज्ज्ञ नाही आहे, मात्र गेल्या 12 वर्षांपासून मी या क्षेत्रामध्ये अध्यापन कार्य करत आहे आणि माझा आतापर्यंतचा हा अनुभव, शिक्षणाचा मला झालेला लाभ, माझा थोडाफार अभ्यास व चिंतन आणि इतरांशी माझ्या ज्या चर्चा झालेल्या आहेत त्याच्या आधारे माझे विचार मी आपल्यासमोर अतिशय नम्रतेने मांडणार आहे. मित्रांनो, आज शिक्षणाबद्दल समाजात खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली दिसत आहे. प्रत्येक पालकाला असे वाटते की आपल्या मुलाने खूप शिकावे, त्यासाठी तो आपल्या ऐपतीप्रमाणे खर्चही करताना आपल्याला आज दिसतो. आज खेडोपाडी सरकारी व खाजगी शाळा पोहोचलेल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारीही खूप नाही, परंतु काही ना काही प्रमाणात शिक्षणावर खर्च करताना आपल्याला दिसतात. असा शिक्षणाचा सगळीकडे उदोउदो सुरू असताना शिक्षणाची उद्दिष्टे व मानवी जीवनातील शिक्षणाचे नेमके महत्त्व समजून घेणे हे आपल्याला खूप गरजेचे आहे. मित्रांनो, माझ्या मते शिक्षणाची 3 उद्दिष्टे आहेत, त्यापैकी पहिलं उद्दिष्ट म्हणजे ज्ञानवृद्धी. मित्रांनो, शिक्षणामुळे आपल्या ज्ञानामध्ये वाढ होते. मानवी जीवनाबद्दल, निसर्गाबद्दल, एकूणच जगण्याबद्दल आपली जी समज आहे आणि आपलं जे आकलन आहे ते वाढतं. ही समज, हे आकलन कसं वाढतं? तर त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांचा समावेश केलेला असतो. त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भाषा, मग त्या वेगवेगळ्या भाषा असतील, विज्ञान, गणित इत्यादी विषयांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला गेलेला असतो. आपल्या जगण्याशी संबंधित जवळपास सर्व गोष्टींचा आपल्या शिक्षणामध्ये समावेश केलेला असतो. आपले विविध विषयांचे, शास्त्रांचे ज्ञान वाढले तर त्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होतो. त्यामुळे आपल्यामध्ये संशोधक वृत्ती, नाविन्यपूर्णता, अभ्यासू वृत्ती, अचूक व तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता, विवेकी दृष्टिकोन अशा अनेक गुणांची वाढ होते. आपल्यातील न्यूनगंड जो असतो, मागासलेपणा असतो, तो कमी होतो आणि आत्मविश्वास, काळाबरोबर चालण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. ही सर्व उद्दिष्टे पूर्ण होण्यासाठी मात्र एका गोष्टीची आवश्यकता असते, ते म्हणजे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण. फक्त पदवी व नोकरीसाठीच जर आपण शिक्षण घेतले तर मात्र काहीही साध्य होत नाही, आपल्याला काहीही फायदा होत नाही. आणि म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या मुलाने जीवनामध्ये खूप प्रगती करावी, त्याला खूप ज्ञान प्राप्त व्हावं, तर त्याला चांगल्या शाळेमध्ये टाका, जेणेकरून त्याच्या जीवनाचा विकास होईल. माझ्या मते शिक्षणाचं दुसरं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे कौशल्य वृद्धी, किंवा त्याच्यामध्ये कौशल्य निर्मिती, किंवा जी कौशल्य आधीच आहेत त्या कौशल्यांचा विकास. मित्रांनो, जगण्यासाठी नुसते ज्ञान असून उपयोगाचे नसते, तर माणसाकडे अनेक कौशल्य देखील असायला हवीत. त्यामध्ये विविध वस्तू निर्माण करण्याचे कौशल्य असायला हवे, त्या वस्तूंवर प्रक्रिया करण्याचे, त्या वस्तू विकण्याचे कौशल्य असायला हवे. प्रत्यक्ष जगण्यामध्ये संभाषण, वक्तृत्व, संवाद कौशल्य हे खूप गरजेचे आहे, ते काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे असे म्हटले जाते की बोलणाऱ्याचे खराब गहू, ज्याला आमच्याकडे बोंडे, ती पण विकली जातात, आणि न बोलणाऱ्याचे उत्कृष्ट दर्जाचे गहूही विकले जात नाहीत. म्हणून आपल्याकडे बोलण्याची कला असणे खूप आवश्यक असते आणि शिक्षणातून त्याचा विकास व्हायला हवा. आजच्या या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या क्षेत्राशी संबंधित असंख्य कौशल्य आत्मसात करून त्यांचा वापर करता येणे ही काळाची गरज बनलेली आहे. त्याशिवाय आपण आपली बरीचशी, म्हणजे जवळपास सर्वच कामं बिनचूक व वेळेवर पूर्ण करू शकतच नाहीत. मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, यांचे ज्ञान असणे, ते सहज व सराईतपणे वापरता येणे ही एक अतिशय आवश्यक गरज बनून बसलेली आहे. याशिवाय अजून अशी असंख्य कौशल्ये आहेत. ही सर्व कौशल्ये औपचारिक किंवा अनौपचारिक अशा कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाशिवाय साध्य होऊ शकत नाहीत. आणि या कौशल्यांशिवाय आपले जगणे, स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा व एकूणच देशाचा विकास साधणे कठीण होऊन बसू शकते. आणि म्हणून शिक्षणाचे दुसरे उद्दिष्ट असते असे मला वाटते. त्यानंतर शिक्षणाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट माझ्या मते, बघा, आपल्याकडे ज्ञान आहे, आपल्याकडे कौशल्य आहेत, पण आपल्या मानवी वर्तनामध्ये, म्हणजे आपल्या वर्तनामध्ये बदल झालेला नसेल, परिवर्तन झालेलं नसेल,
तर मात्र आपल्या शिक्षणाला काहीही अर्थ उरत नाही आणि म्हणून शिक्षणामुळे आपण अधिक चांगले, अधिक विवेकी, अधिक समजूतदार, अधिक विज्ञाननिष्ठ, अधिक प्रेमळ, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवतावाद इत्यादी मानवी मूल्यांवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करणारे बनत नसू तर आपल्या शिक्षणाला काहीही अर्थ उरत नाही. मित्रांनो बघा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या एका कवितेतून असे म्हटलेले आहे की शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर शिक्षणामुळे माणसातील पशुत्व कमी होऊन त्याच्यात मनुष्यत्व निर्माण होते. मित्रांनो प्राणी आणि मनुष्य यांच्यात हाच फरक आहे ना की त्याचे लाखो वर्षांपूर्वी पशु पातळीवरचे जे वर्तन होते त्यात हळूहळू परिवर्तन बदल घडत येऊन तो आजच्या या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणामुळे जर माणसाला ज्ञान व कौशल्य प्राप्त होत असतील तर त्याच्या वागण्यात एक प्रकारचा धाडसीपणा यायला हवा. समाजात घडत असलेल्या चुकीच्या गोष्टींना त्याने विरोध करायला हवा. अन्याय, अत्याचार याविरुद्ध संघर्ष करायला हवा. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी एके ठिकाणी असे म्हटलेले आहे की इंग्रजी भाषा किंवा ज्याला पाश्चात्य ज्ञान त्या काळामध्ये म्हणायचे हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन केलेली व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे ज्ञान, विज्ञान, कौशल्य आत्मसात केलेली व्यक्ती अन्याय, अत्याचार, शोषण तसेच चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणार नाही तर मग कोण उठवणार? मला तर अलीकडे याच्या विरुद्ध चित्र दिसत आहे. नोकरीसाठी अगदी चांगल्या, उच्च शिक्षित व अनेक पदव्या घेतलेल्या व्यक्तींना मी लाचार होताना बघत आहे. तसेच चांगले, उच्च शिक्षित व मोठ्या हुद्द्यांवर काम करणारे सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार व शोषण करताना दिसून येत आहेत. माणसातील माणूसपण, संवेदनशीलता संपून त्याचे अशा भ्रष्ट व शोषक पशूंमध्ये रूपांतर व्हावे हे शिक्षणाचे उद्दिष्ट खचितच नाहीये मित्रांनो. तेव्हा एक चांगला माणूस घडविणे हे शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट असायला हवे. तरच मानव जातीमध्ये सौख्य व शांतता नांदेल, अन्यथा नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश आपल्या सर्वांना ठाऊक आहे. शिका म्हणजे विविध विषयांचे ज्ञान घ्या, अनेक कौशल्य आत्मसात करा, त्यानंतर संघटित व्हा व माणसाला माणूस म्हणून जगता येईल अशा प्रकारचा समाज निर्मितीसाठी संघर्ष करा. शिक्षणामुळे आपल्या वर्तनामध्ये या प्रकारच्या विधायक व सकारात्मक परिवर्तनाची आवश्यकता आहे. मित्रांनो अलीकडे शिक्षणाचा संबंध नोकरीशी, व्यवसायाशी, पैसे कमवण्याची क्षमता विकसित करण्याशी लावला गेलेला आहे. सरकारी नोकरी मिळत नसेल तर इतके शिक्षण कशाला घ्यायचे ही भावना वाढीस लागलेली दिसत आहे. खेड्यापाड्यांमध्ये मला तर खूप नैराश्यवादी दृष्टिकोन दिसून येत आहे. पण असा विचार करून चालणार नाही. संस्कृत मधील एका श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्ञानाविना मनुष्य म्हणजे शेपटीविना पशु. अर्थात ज्ञान नसलेली व्यक्ती आणि पशु हे सारखेच असतात. ऍक्च्युली एवढं सर्व माहीत असूनही त्या काळामध्ये समाजातील 90-95% लोकांना हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवले गेले हा भाग मात्र वेगळा. महात्मा फुलेंनी भारतातील 90-95% पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शूद्र वर्गाच्या मागासलेपणाचे, त्यांच्या अनर्थाचे कारण विद्येचा अभाव हे सांगितलेले होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. गाडगेबाबांनी तर घरातील भांडी कुंडी विका पण शिक्षण घ्या असा संदेश बहुजन समाजाला दिलेला होता. याचे कारणच हे आहे की ज्ञान, विज्ञान व कौशल्यांनी युक्त ज्याच्या वर्तनात विधायक व सकारात्मक परिवर्तन घडून आलेले आहे असा एक परिपूर्ण माणूस घडविणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असते. असा माणूस एकदा तयार झाला की त्याला त्याच्या प्रगतीपासून कोणीही रोखू शकत नाही आणि असा शिक्षित, ज्ञानाधिष्ठित, विविध कौशल्यांनी युक्त व वर्तनात परिवर्तन घडून आलेला समाज व देश तयार झाला तरच तो साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे बलसागर भारत बनू शकतो व विश्वामध्ये शोभून दिसू शकतो. थोडक्यात काय तर शिक्षण हे व्यक्ती, समाज तसे राष्ट्राच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आणत असते. शिक्षणाचे हे सामर्थ्य ध्यानात घेणे गरजेचे आहे. तेव्हा मित्रांनो आपल्या मुलांना, भावंडांना ज्ञानी, कुशल व चांगला माणूस बनवण्यासाठी त्यांना अतिशय चांगले शिक्षण द्या व आपल्या आई वडील व पालक म्हणून असलेले कर्तव्य पार पाडा, त्यांच्या आयुष्याचा उद्धार करा. बस पालक म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी दुसरे काहीही करायची गरज नाहीये.
धन्यवाद।